जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव येथील बेंडाळे महाविद्यालयातील सभागृहात जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतसंस्थेची 71वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत अनेक विषयांवर चर्चा होऊन घेण्यात आलेल्या निर्णय हे सभासदांच्या हिताचे किंवा नाही याविषयी आरोप प्रत्यारोप करण्यात आले। यावेळी सभा चांगलीच वादग्रस्त ठरली। एवढेच नाही तर या सभेत उपस्थित एक अनोळखी व्यक्ती सभासद आहे किंवा नाही या संशयावरून अध्यक्ष तसेच कार्यकारी मंडळाच्या समक्ष शिक्षकांनी त्याला मारहाण केली असून या मारहाणीचा निषेध यावेळी सभासदांनी नोंदवला। ज्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे त्यांच्याबद्दल कोर्ट कचेऱ्या लढण्यासाठी सभासदांचाच पैसा खर्च होत असेल तर अशा अध्यक्षांनी पदावर राहू नये असे म्हणत सभासद तुळशीराम सोनवणे यांनी अध्यक्ष हटाव, पटपिढी बचाव अशी मागणी केली। या सभेत प्रत्येक सभासदांनी एकमुखाने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता अध्यक्षांनी असमाधानकारक अशी उडवाउडीची उत्तरे देत अरेरावी केल्याने सभासदांमध्ये चांगलाच संताप पाहायला मिळाला। आपण सगळ्यांनी मिळून या घटनेचा निषेध करावा नाही तर अन्यथा आम्ही वाकव करतो। चुकीची गोष्ट आहे अध्यक्ष काय म्हणतात आणि अध्यक्ष महोदय माझी एक विनंती आहे इथे काही सभासद चालू केलेले असतील तर त्यांना कळा इथून तात्काळ कळा मारतो शांत चालेल चालेल चला विषय क्रमांक 4 त्यानंतर यांनी 156 म्हणजे संपूर्ण मागच्या कार्यकारी मंडळावरती फौजदारी कार्यवाही करून यांना त्यांच्यावरती कार्यवाही करून अशी केसेस दाखल केली ती आम्हाला माहिती नाही, आम्हाला त्याची नोटीस आलेली नाही, 156 मध्ये कुठलीही नोटीस येत नाही। परंतु ज्या वेळेस यांच्याकडूनच कुठेतरी बोललं गेलं आणि चौकशी केली आणि त्याचा निकाल काढला आपण त्या ठिकाणी कुठलंही त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलेलं नसताना कोर्टानेच तो फेटाळून लावलेला आहे आणि यांना 200 अंतर्गत दावा दाखल करायला सांगितला परंतु यांनी 200 अंतर्गत न करता त्या दाव्याला अपील केलेलं आहे। मग अपील चालू आहे आम्ही त्या न्याय करू आम्ही त्या ठिकाणी आमची बाजू मांडू आणि जर न्यायालयाला असं वाटलं की हे दोषी आहे तर ते आमच्या कार्यकारी मंडळावरती कारवाई करतील। कारवाई चालू असतो म्हणून खर्च का गेला दोन मिनिटापूर्वी तुम्ही मान्य केलं काय मान्य केलं सहकार न्यायालयात जायचं तुम्हाला कोर्टाने सांगितलं नव्हतं तरी तुम्ही गेला ही कोर्ट ठरवलं मान्य केलं त्याच्यानंतर यांनी 156 म्हणजे संपूर्ण मागच्या कार्यकारी मंडळावरती फौजदारी कार्यवाही करून यांना त्यांच्यावरती कार्यवाही करून अशी केसेस दाखल केली ती आम्हाला माहिती नाही, आम्हाला त्याची नोटीस आलेली नाही, 156 मध्ये कुठलीही नोटीस येत नाही।
परंतु ज्या वेळेस यांच्याकडूनच कुठेतरी बोललं गेलं आणि चौकशी केली आम्ही त्याचा निकाल काढला, आपण त्या ठिकाणी कुठलंही त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलेलं नसताना कोर्टानेच तो फेटाळून लावलेला आहे आणि यांना 200 अंतर्गत दावा दाखल करायला सांगितला, परंतु यांनी 200 अंतर्गत न करता त्या दाव्याला अपील केलेलं आहे. मग अपील चालू आहे, आम्ही त्या न्याय बोलतोय, आम्ही त्या ठिकाणी आमची बाजू मांडू आणि जर न्यायालयाला असं वाटलं की हे दोषी आहे तर ते आमच्या कार्यकारी मंडळावरती कारवाई करतील. काही कारवाई चालू असतं म्हणून खर्च का केला? या मुद्द्याबाबत खुलासा आपण सभासदांचे आपण सभासदांचे अपघात विमा पॉलिसी काढताना पूर्वसंमती शिवाय अपघात विम्याचे असं त्या सभासदांचे पूर्वसंमती असं म्हटलेलं आहे. दादा याचं उत्तर काय म्हणतो की तुम्ही हे 6 कोटी 97 लाख कसे आले बसा उत्तर देतो खाली का बसायचं मला समाधान होत झालं आले बसा उत्तर देतो खाली काय झालं की आता या अशी आले पुरेची भाषा चालणार नाही. तुम्ही त्यांना बोलायचं नीट बोले बसा झाली बसा म्हणायचं नाही समाधान जनरल पेटी सभाने इकडे बोलायचं हा बघतो मी तुमच्याकडे वाशिक गावातील पेज क्रमांक 21 प्लॉट व इमारत खाते काळे ताळेबंदात 21-3-24 अखे 6,97,22,22,000 जीवन 56 एवढी रक्कम दाखवण्यात आलेली आहे. त्याबाबत खुलासा देतो की सदरचे रक्कम प्लॉट नंबर 1 जुनी इमारत 37,70,624 रुपये व प्लॉट नंबर 2 नवीन इमारत 6,59,81,334 मिळून 6,97,52,000 ही संस्थेची मालमत्ता आहे. खर्च नाही येतो खर्च नाही आहे म्हणणे सर म्हणजे डेस्कटॉप इन्व्हेस्टमेंट आहे भयानक त्याच्यावर खर्च मुद्दा क्रमांक एक यांच्या पत्रामध्ये सभासदाला खोटे करून पंपिडीच्या रकमाचा विनायकन सोडा व वेळ वापर दिला जात आहे वगैरे आपण मांडलेले आहे. मात्र शांत लागवा, मात्र सदाच्या केसेसच्या कोणत्याही प्रकारच्या खोट्या बनावट नसून सदा सभासदांच्या तक्रारीवरील चौकशी झाल्यावर व त्याबाबत सहकार खात्याने पंपिडीचे ठराव व निर्णय योग्य असून संबंधित न्यायालयात जावे असे खात्याने दिलेले असून सुद्धा सदर सभासद पदपिढीची जनमानसात प्रतिमा मजबूत करण्याच्या उद्देशाने अर्ज पाठ करीत असतात याबाबत संस्थेने केसेस केलेला असून त्यात कोणतेही वैयक्तिक हितसंबंध नाही, त्यामुळे संस्थेमार्फत दाखल केलेल्या केसेस बरोबर आहेत. त्याचे बोल आहे समाधानकारक नाही या उत्तराने आमचं समाधान नाही. तुमचं समाधान जर तुमच्या मनात सांगून दिलं तर होईल. या ठिकाणी जी काळ जर डीडीआरने निर्णय दिला यांच्या डीडीआर साहेबांनी यांच्या तक्रारीवरून सुनावण्या यांना निर्णय दिला, यांनी त्याच्यावरती हे सुचवलं सहकार न्यायालयाचा, त्याच्यानंतर यांनी विभागीय सहनिबंधकांकडे तक्रारी केल्या, त्यांनी सुद्धा सांगितलं की संस्थेने केलेली कार्यवाही बरोबर आहे, यांना त्या मान्य नसेल तर सहकार विभागाकडे सहकार न्यायालयात जावं, तरी सुद्धा या अर्ज पाठी करत असतात. यांनी आपलं नुकसानीचा दावा यासाठी केला, यांनी असं सांगितलेलं आहे की 2,25,00,000 रुपये यांनी अपाळ केलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे दावा केलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी सिद्ध करा की आम्ही 2,25,00,000 रुपयाचा गैरव्यवहार केलेला आहे. जर केलेला असेल तर न्यायालय आम्हाला शिक्षा देईल, आम्ही ते भोगायला तयार आहोत. जर नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी मान्य करा, पुढची गोष्ट काय करता येईल ते बघू. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, त्या ठिकाणी ते सभासद बोलत असताना त्यांनी उल्लेख केला
156 अर्जानुसार देशी पत्रानुसार आपण मागे 1 ते 4 मुद्द्यांपैकी 1 नंबरचं अपील आहे असं मान्य केलेलं आहे आणि त्यानुसार बोलायला या ठिकाणी उभा आहे. 1 नंबरचं अपील असं आहे, सभासदांना कायदेशीरदृष्ट्या फटफटीत झालेल्या अनियमित व बेकायदेशीर आर्थिक व्यवहाराबाबत कायदेशीर माहिती मागण्याचा हक्क व वरिष्ठांकडे तक्रारी करण्याचा हक्क व अधिकार असताना सभासदावर खोटे व बनावट कोर्ट केसेस करून पदपीडीच्या सभासदांच्या रकमांचा विनाकारण रुपयाचा दुराडा गैरवापर केला जात आहे. तरी अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने अशा खोट्या कोर्ट केसेस व अभिवृत्तांचे दावे मागे घेण्यात यावे व सभासदांच्या न्यायिक हक्कावर गदा आणू नये. तसेच कोर्टाच्या कामी होणाऱ्या खर्चात अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने तो खर्च कुठल्या पद्धतीने किसला पाहिजे याच्यावरती सखोल चर्चा व्हावी, कारण त्या खर्चामध्ये आपल्या पदपीडीचे अधीक्षक साहेब यांच्या नावे तो खर्च तुम्ही केलेला आहे. आमची या ठिकाणी मागणी आहे, आमच्या हक्काचा पैसा आहे. बरं, माझा हक्का तरी तुमचाही आहे आणि त्या माणसावर तुम्ही आपण नुकसान केली आहे त्याचाही पैसा आहे, म्हणजे माझाच पैसा आणि माझ्यावर आपण नुकसान. हा कोणता न्याय हो? मुद्दा मांडला बोला. हाच न्याय मागण्यासाठी आज जनरल मिटिंग आहे, कारण जर आम्हाला मोठा खर्च तुम्हाला करायचा होता तर येणारा जनरल मिटिंगमध्ये विषय घेतला असता आणि मग तेव्हा तुम्ही अध्यक्षांनी स्वतः त्याच्यावरती दावा दाखल केला असता. तुम्ही एका अधीक्षकाच्या नावाने केला तो पण काय तुटपून द्या पगारावरती त्या ठिकाणी. उद्या जर का त्यांचा विरोधात निकाल लागला तर तो पैसा अधीक्षक त्यांच्या पगारातून भरणार आहेत का? भरावा लागेल, आम्ही भरायला लावू. ते बघू ना, त्यावेळेस बघू आपण. नाही नाही, अरे जो तो विषय न्याय प्रविष्ट होता त्या विषयाची निकाल ना त्या महेशच्या बाजूने किंवा गोविंद पाटलाच्या बाजूने लागलेला नाही, का पदपीडीच्या बाजूला कार्यकारी मंडळाच्या बाजूने लागलेला नाही. जर कोणाच्याच बाजूने निकाल लागला नाही तरी तुम्ही आपण नुकसान झालं असं कसं म्हणता? आणि आपण नुकसान हे वैयक्तिक माणसाचे होते, संस्थेचे काय केलं नुकसान होत नाही. उद्या मी जाईन पदपीडीच्या बाहेर एखाद्या महत्वाच्या विषयावर निदर्शन. प्रत्येक सभासदावरती आपण नुकसानचा दावा करणारा असता जो जो सभासद तुमच्याकडे माहिती मागेल आणि तुमच्याबद्दल त्या पदपीडीबद्दल चर्चा करेल किंवा कायदेशीर सहकार विभागाकडे मागणी करेल, तुम्ही त्याच्याबद्दल पेपरबाजी झाली त्याच्याबद्दल हे झालं म्हणून आपण नुकसान प्रत्येकाने झाली. मग आमचाच पैसा वापरणार तुम्ही आमच्यावर? त्याच्याबद्दल तुला आमचा मुद्दा आधी तुमच्याकडे लेखी दिलेला आहे तर तो पैसा त्याचं उत्तर तो पैसा आमच्या खात्यात पुन्हा द्यावा असं आमचं म्हणणं आहे. आणि आपण नुकसानचा दावा हा चुकीचा आहे असं मान्य करून या ठिकाणी तो दावा रद्द करण्यासाठी ठराव करा असं आमच्या म्हणणं आहे. नमस्कार. जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची पतसंस्था 71व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही वारंवार पतसंस्थेच्या 15 ते 22 या कालावधीत माननीय अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने जो भ्रष्टाचार अपहार केलेला आहे, मुख्य इमारत मोडकळीस काढून शासनाची दिशाभूल करून दलालाला आक्षी धरून नवीन इमारत रिंग रोड जळगाव येथे घेण्यात आली. त्या इमारतीत जवळजवळ 2,21,81,425 रुपयाचा अपहार झालेला आहे. त्याबाबत आम्ही जिल्हा कोर्टात 156 दाखल केली होती, त्यात रिट याचिका पुन्हा दाखल करण्यात आली आहे आणि त्याचे सर्व कार्यकारी मंडळाला समज गेलेले आहे. त्यात आम्ही सहकार खात्याकडे अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा नोकर भरती असेल, फर्निचर दुरुस्ती असेल आणि मुख्य इमारत मोडकळीस दाखवून परत तीच इमारत 18 साली दुरुस्त करणे असे बेकायदेशीररित्या जनरल सभेचे ठराव करून आमच्या सभासदांच्या हक्काचा जो पैसा आहे कोट्यावधी रुपये या कार्यकारी मंडळाने केलेले आहे, खर्च केलेले आहे आणि पुन्हा त्यातलेच 5 संचालक व विद्यमान अध्यक्षसुद्धा तेच आहेत, तरी आमच्या वारंवार या तक्रारी आहेत की आमच्यावर खोटे अब्रू नुकसानीचे दावे दाखल करून आम्हास ब्लॅकमेल किंवा दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. आजही सभेत गुंडशाही आम्हाला पाहायला मिळाली. आमच्या 31 वर्षाच्या या नोकरी काळात शिक्षकांना एखादा कोणी आला असेल पर व्यक्ती तर त्याला यांच्याच काही कार्यकर्त्यांनी अक्षरशः बदलून लावलं अशा प्रकारची ही दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही आणि येत्या काळात आम्ही असेच माननीय सहकार आयुक्त व माननीय राज्यमंत्री यांच्याकडे माझी अपील तर आहेच, परंतु सहकार न्यायालयात साधे एक पत्र होतं की न्यायालयात जावं, यांनी त्याचा मीटिंगमध्ये अपवाद इतका केला की आम्ही यांनी बदनामी केली पतसंस्थेची म्हणून आम्ही सहकार न्यायालयात गेलो. मित्र हो, तसं काहीच नाही आहे, दूध का दूध पाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि या पतसंस्थेचा जो अपहार झालेला आहे तो यांच्यावर सिद्ध होईल आणि यांच्यावर गुन्हे दाखल होऊन यांच्या झालेला खर्च यांच्याकडून वसूल करण्याशिवाय आम्ही
शांत बसणार नाही आणि सर्व सभासदांचा पैसा आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. मी माननीय विद्यमान अध्यक्ष व मागील पंचवार्षिकचे अध्यक्ष शालिग्राम विरुळ, जयंत चौधरी त्यावेळचे खजिनदार बावीसकर आणि त्यावेळचं 15 ते 22 संचालक मंडळ आणि त्या संचालक मंडळामधले 5 सदस्य आता पुन्हा निवडून आलेले आहेत. शैलेश राणे आहेत, निकम आहेत, हेमंत चौधरी आहेत, स्वतः बिरुड सर आहेत. अशा अनेक प्रकारे यांनी यांनत्यान कारणाने दबावतंत्र आणून या पतसंस्थेमध्ये आता यंदाही आम्ही नोकर भरतीवर स्थगिती घेतलेली आहे. ती इमारत आज जी बांधलेली आहे ती इमारत डेस्टॉक आहे. त्या इमारतीसाठी जवळजवळ 7 कोटी रुपये, त्या इमारतीवर 3 कोटी, या मुख्य इमारतीवर 2 कोटी, अशा प्रकारे बांधकाम, फर्निचर दुरुस्ती वगैरे या सर्व आणि अपार असे 10 कोटीच्या आसपास यांनी खर्च केलेला आहे, याला ते जबाबदार आहे. आपलं नाव? माझं नाव विनोद दिलीप महेश्री, मुख्य तक्रारदार, मी सावधा नगरपालिका हायस्कूलला कर्मचारी. नमस्कार, माझं नाव तुळशीराम सोनवणे, मी उपशिक्षक म्हणून नशराबाद येथे कार्यरत आहे आणि पतपिढीचा एक सभासद आहे. पतपिढीच्या आजच्या 71व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही ज्या ज्या काही गोष्टी संशयास्पद आम्हाला वाटत होत्या त्या सगळ्या गोष्टींवरती या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्या ठिकाणी काही समाधानकारक उत्तरं आज आम्हाला मिळालेली नाही. अध्यक्षांनी त्यांच्या अरेरावीपणा आणि एकेरी शब्दांचा वापर करत असताना काही ठिकाणी सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. आमचं म्हणणं एकच आहे, ज्या अध्यक्षावरती इतक्या गंभीर आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहे, इतक्या कोर्ट केसेस चालू आहे आणि त्या कोर्ट केसेससाठी फक्त आमच्या समाजाचाच पैसा खर्च होतो आहे, तर अशा अध्यक्षांनी पदावर का राहावं, यांनी ते पद सोडून द्यावं. आज तर आम्ही मागणी केली की अध्यक्ष हटाव, पतपिढी बचाव. हां, कारण असे अध्यक्ष जर पदावर बसतील आणि हे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर चालू राहतील आणि त्यांच्या निमित्तानं ते कोर्ट केसेसमध्ये आमचाच पैसा खर्च करत राहतील, तर हा खूप सारा खर्च सभासदांच्या हक्काच्या पैशाचा होतो आहे. आम्ही या ठिकाणी सांगितलं की येणाऱ्या वर्षभरानंतर यातले काही संचालक रिटायर पण होणार आहेत, अध्यक्षही रिटायर होणार आहेत, पण ही पतपिढी 71वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेत असताना आमचं भविष्य आहे की ही पतपिढी अजून 100व्या सर्वसाधारण सभागीने घ्यावी आणि अशाच नफ्यामध्ये तिने घ्यावी. पण असे आरोप असतील आणि अशाच पद्धतीने जर भ्रष्टाचार वारंवार होत असेल, छोट्या मोठ्या गोष्टी करत 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 हा भ्रष्टाचार जर कोट्यावधीपर्यंत निघून गेला असेल आणि काही सभासद जर त्याचा न्यायालयामध्ये न्याय मागत असतील, त्याचा कुठलाही निकाल लागलेला नाही, तरी त्या सभासदांवरती खोटे अब्रू नुकसानीचे दावे दाखल होत असतील, तर मग याच्यापुढे कुठला सभासद या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी पुढे येईल? मग प्रत्येक सभासदावरती हे असे अब्रू नुकसानीचे दावे करणार आहेत का? अशा विविध प्रश्नांनी आज आम्ही अध्यक्षांना भांडावून सोडलेलं आहे, पण अध्यक्ष त्या ठिकाणी बरेचसे प्रश्नांची उत्तरं समाधानकारक देण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आहे, हे सगळ्या सभेसमोर मान्य झालेलं आहे, दिसलेलं आहे. आज आम्ही सर्व सभासदांनी एकमुखाने या ठिकाणी अध्यक्षांना प्रत्येक विषयावरती जाब विचारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. काही हमरीतुमरीत झालेली तुम्हाला दिसून आली, म्हणजे जे लोक सभासद नसतानाही दारू पिऊन या ठिकाणी दिसले त्यांना मारहाण झाली, या सगळ्या गोष्टींचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि या सभेमध्ये महत्त्वाचे काही जे विषय होते यांना बगल देण्याचा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी केलेला आहे त्याचीसुद्धा आम्ही निषेध करतो. हे आम्ही जाहीर सभेमध्ये सांगितलं, पण आमचे निषेध हे कधीही प्रोसिडिंगमध्ये मांडत नाही याचं आम्हाला दुःख आहे, पण आम्ही तुम्ही सगळ्या पत्रकारांनी याला वाचा फोडावी आणि हे शिक्षकांसमोर समाजासमोर आणावं की कशा पद्धतीनं शिक्षकांच्या पतपिढीमध्ये काय होत आहे, कारण शिक्षकच आहे की या पतपिढीमध्ये ही पतपिढी मोठी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. 71वी सर्वसाधारण सभा आज होते, पण एका बाजूला ही पतपिढी मोठी होत असताना पुढे जात असताना या पतपिढीचा जो खर्च आहे ते सांगतात की आम्ही इमारत घेतली, जागा घेतली, इमारत बांधली, जवळपास 5-6 कोटी रुपये खर्च झाला, हाच पैसा चलनात आला असता 7% व्याजदर जामीनकीचं जरी सभासदांकडून वसूल झालं असतं तर 42 लाख रुपये उत्पन्न सभासदांच्या खात्यामध्ये जमा झालं असतं, पतपिढीचा नफा वाढला असता, पण त्या ठिकाणी त्या इमारतीचं उत्पन्न फक्त 1,05,000 आहे. मग 6 कोटी रुपये कुठे खर्च आणि 1 लाख रुपये कुठे उत्पन्न, हे कुठं न्यायाला धरून होतं का? अशा गोष्टींचे आम्ही जाब विचारण्याचा प्रयत्न केला, अध्यक्षांनी दिलेली उत्तरं आम्ही समाधानी झालेलो नाही, आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रखरपणे त्या ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढं काय ठिकाणी मग मी बोललो ना, शिक्षकच होते असं मी म्हणत नसेल, पण तुम्हाला सांगेल की एका व्यक्तीला मारहाण झाली असं निदर्शन झालं की तो व्यक्ती शिक्षकच नव्हता, मग त्याला आणलं कोणी होतं या अध्यक्षांनी याची चौकशी करावी, कारण इथं व्हिडिओ शूटिंग झालेली आहे, त्यांनी चौकशी करावी की त्याला कोणी आणलं होतं. असे बाहेरचे गावगुंड जर तुम्ही या जनरल मीटिंगला आणणार असाल तर मग या जनरल मीटिंगला गालबोट लागल्याशिवाय आणणार नाही, हां, कारण तो व्यक्ती कोण आहे याचा उल्लेख झाला पाहिजे, याची स्पष्टता आली पाहिजे. त्या व्यक्तीला यांनी मारहाण केली याचाही निषेध आम्ही केला, कारण तोही शेवटी व्यक्ती आहे, पण तो इथं आला कसा, कोणतरी आणल्याशिवाय आला नाही, बरं, तो दारू पिलेला होता. ते
मागच्या संचालक मंडळामध्ये संचालक होते, पदाधिकारी पण होते, त्यांच्याबद्दल चौकशी केली जाईल. हां, कारण मी काही डायरेक्ट त्यांची टेस्ट घेतली नाही की त्यांनी दारू पिली आहे की नाही आहे. हां, त्यामुळे मी त्याच्याबद्दल स्पष्ट बोलू शकत नाही. आमच्या जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीची 71वी सर्वसाधारण सभा पार पडली. एकूण 21 विषय या सभेमध्ये चर्चेसाठी होते. सर्व विषयांवरती अतिशय खिळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सविस्तर चर्चा करण्यात आली आणि सभा संपन्न झालेली आहे. सभेमध्ये ज्या सभासदांचे जे काही प्रश्न होते, त्यांच्या ज्या शंका होत्या, त्या शंकांना सविस्तरपणे या ठिकाणी उत्तरं देण्यात आलेली आहेत आणि पूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न कार्यकारी मंडळाने या ठिकाणी केलेला आहे. शिक्षकाला कोणालाही मारहाण झालेली नाही, चुकीचं असं काही तुम्ही पसरवू नका. तो शिक्षक नसलेला व्यक्ती या ठिकाणी आलेला होता, जो सभासदनी आमचा, आणि तुम्ही बघितलं असेल की तो सुद्धा या ठिकाणी यायचा, पुढे करायचा, बेशिस्तपणा करायचा, त्याला आम्ही बाहेर काढले. शिक्षक त्यांना मारहाण करत होते जर नाही नाही मारहाण केलेली नाही, त्याला बाहेर काढलेलं आहे, मारहाण केलेली नाही. नाही नाही कोणीही दारू पिऊन या ठिकाणी नव्हतं. ठीक आहे ना, आमच्या समोर दारू पिऊन कोणीही आलेलं नव्हतं. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.